पुढे त्रिकोण आणि त्याचे भाग समजून घेणे आज आपण त्रिकोणाच्या मध्यभागी शिकू. येथे आपल्याकडे कागदाचा त्रिकोण आहे. समजा आपल्याला ह्या बाजूचा मध्यबिंदू शोधायचा आहे. हे कसे करावे ते सांगू शकता? विचार करा. त्रिकोणाच्या ह्या बाजूचे मध्यबिंदू शोधण्यासाठी आपण कागदाला अशा प्रकारे दुमडू शकतो की ह्या बाजूच्या दोन शिरोबिंदू एकमेकांना झाकून ठेवतात. मग आम्ही एक पीळ काढू. बिंदू जिथे वाकलेला त्रिकोणाच्या ह्या बाजूला छेदतो तो ह्या बाजूचा मध्यबिंदू आहे. आता जर आपण ह्या बाजूच्या मध्यबिंदूला ह्या बाजूच्या शिरोबिंदूशी जोडले तर त्रिकोणाचा मध्यभाग पी मध्ये मिळेल. मध्यभाग हा एक रेषाखंड आहे जो त्रिकोणाच्या शिरोबिंदूला त्याच्या उलट बाजूच्या मध्यबिंदूशी जोडतो. आपण रचनाद्वारे त्रिकोणात देखील मध्यक बनवू शकतो. प्रथम आपण त्रिकोण काढू आणि त्याला त्रिकोण एबीसी असे नाव देऊ. समजा येथे आपल्याला बीसीच्या मध्यभागी मध्यबिंदू शोधणे आवश्यक आहे. बीसीच्या मध्यभागी मध्यबिंदू कसा सापडतो ते सांगू शकता? विचार करा. चला मी सांगते. त्यासाठी आपण बीसीचा लंबदुभाजक बनवू. आपण हे पुढील मार्गाने करू. होका यंत्रमध्ये आपण बीसीच्या बाजूच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. मग आपण होका यंत्राचे टोक वरच्या बाजूस ठेवू. बी केंद्र म्हणून गृहीत धरून आपण बीसीच्या वर आणि खाली ह्याप्रमाणे एक कंस काढू. होका यंत्रमधील घेतलेले अंतर न बदलता बिंदू सी हा मध्यभागी गृहीत धरून आपण बीसीच्या बाजूने एक कंस काढू जे बिंदू डी वर बिंदू बी सह तयार केलेल्या कमानास छेदेल. त्याचप्रमाणे आपण बीसीच्या बाजूच्या खाली देखील एक कंस काढू जो बिंदू ई वर आधीच तयार केलेला कंस छेदेल. आता आपण हे दोन मुद्दे जोडू म्हणजे आपल्याला बीसीच्या बाजूचे लंबदुभाजक मिळेल. समजा येथे लंबदुभाजक बिंदू एच च्या बाजूला बीसीच्या बाजूला काटतो. अशा प्रकारे बिंदू एच हा बीसीच्या मध्यभागी असेल. आता जर आपण बीसीच्या मध्यबिंदूच्या एचच्या बीसी मध्यबिंदूला अशा प्रकारे ए वर शिरोबिंदू जोडतो तर प्राप्त केलेला रेषाखंड ए एच त्रिकोण एबीसी मध्यम असेल. आपण असे म्हणू शकतो की त्रिकोणाच्या शिरोबिंदूला त्याच्या विरुद्ध बाजूच्या मध्यबिंदूशी जोडणारा रेषाखंड त्रिकोणाचे मध्यवर्ती भाग म्हणतात. त्रिकोण किती मध्यभागा असू शकतात हे सांगू शकता? विचार करा. अगदी बरोबर. त्रिकोणात तीन शिरोबिंदू असल्याने त्यांच्या उलट बाजूंच्या मध्यबिंदूला जोडणारे तीन मध्यवर्ती या तीन शिरोबिंदूमधून काढले जाऊ शकतात. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणात तीन मध्यवर्ती असतील ते नेहमी त्रिकोणाच्या आतील भागात असतील काय? कागदावर त्रिकोण आणि त्याचे मध्य रेखाटून या प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधा. आज आपण त्रिकोणाच्या मध्यभागा शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे शिरोबिंदू समजून घेऊ.